बदलापूर शहरातील सरकारी लसीकरण केंद्र मागील 4 दिवसांपासून बंद आहे, मात्र शहरात खासगी लसीकरणाची स्पर्धा सुरू झाली आहे। बदलापूर मध्ये राजकीय पक्षांच्या प्रीपेड लसीकरणाला उधाण आलंय। विविध राजकीय पक्षांच्या माध्यमातून शहरात प्रीपेड लसीकरण राबवण्यात येतंय, मात्र या लसीकरणात मोठा काळा बाजार होत असल्याचा गौप्यस्फोट आमदार किसन कथोरे यांनी केलाय। आमदार कथोरे यांच्या या भूमिकेचा इतर पक्षांनी निषेध केला असून बदलापूर मध्ये सर्वात आधी भाजपनेच खासगी लसीकरणाला सुरुवात केली, याचा कदाचित आमदारांना विसर पडला असेल अशा शब्दात राष्ट्रवादीने आमदार कथोरे यांच्या टीकेला प्रतिउत्तर दिलंय। त्यामुळे बदलापूर मध्ये कोरोनाच्या लसीकरणाला आता राजकीय रंग आल्याची चर्चा सध्या रंगू लागली आहे। एकीकडे बदलापूर शहरात सरकारी लसीकरण गेल्या अनेक दिवसांपासून बंद असतानाच दुसरीकडे राजकीय पक्षांमध्ये मात्र लसीकरणावरून रस्सी खेच असल्याचं पाहायला मिळत आहे। सुरुवातीला भाजपनं 780 रुपयात खासगी लसीकरण सुरू केलं होतं, त्यानंतर शिवसेनेनं 500 रुपयात लसीकरण सुरू केलं, त्यातच आता राष्ट्रवादीनं केवळ 300 रुपयात लसीकरण मोहीम हाती घेतली आहे। 780 रुपयाला मिळणाऱ्या लसीत नागरिकांकडून 500 आणि 300 रुपये घेऊन उर्वरित पैसे शिवसेना आणि राष्ट्रवादी ही संबंधित कंपन्यांना अदा करतीये। मात्र या लसीकरणात मोठ्या प्रमाणात काळा बाजार होत असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी केलाय। खासगी लसीकरण करताना नागरिकांना कमी प्रमाणात लसीची मात्रा दिली जात असल्याचा आरोप किसन कथोरे यांनी केलाय। त्याचबरोबर नागरिकांनी खाजगी लसीकरणाच्या आमिषाला बळी न पडता सरकारी लसीकरण करून घ्यावं असं आवाहन देखील त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलंय। कथोरे यांच्या या वक्तव्यावरून बदलापुरातील राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलंय। आमदार कथोरे यांच्या विधानाचा राजकीय पक्षांनी खरपूस समाचार घेतलाय। भाजप लसीकरणामध्ये कुठेतरी कमी पडला, त्यामुळं इतर पक्षांवर टीका करीत असल्याचा आरोप आता इतर पक्षांमधून केला जातोय। त्यामुळं बदलापूर शहरात कोरोना लसीकरणाला आता राजकीय रंग चढल्याचं पाहायला मिळतंय। बदलापूर शहरात सर्वात आधी भाजपानंच खासगी लसीकरण सुरू केलं होतं, याचा कदाचित आमदार कथोरे यांना विसर पडला असावा असा टोला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी लगावलाय। अशी कुठली घटना त्यांच्या निदर्शनास आली असेल तर मला माहीत नाही, पण मुळात खासगी लसीकरणाची सुरुवात ही भाजपनेच केली त्या ठिकाणी, आणि कपिल पाटील फाउंडेशनच्या माध्यमातूनच बदलापूरमध्ये सर्वप्रथम 780 रुपयांनी लस हे देण्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालं। ज्यावेळेस आपण खासगी लसीकरण करतो त्यावेळेस आपल्याला सांगायला मला वाटेल की जिल्हाधिकाऱ्यांपासून सगळ्यांच्या परवानग्या त्यावेळेस त्या ठिकाणी घ्याव्या लागतात, आणि त्यासाठी अगदी बारकाईने सगळं येऊन साईट व्हिजिट होते, चेकिंग होतं, लोकल वैद्यकीय अधिकारी असतील, जिल्ह्याचे वैद्यकीय अधिकारी असतील, कलेक्टर ऑफिसची लोकं असतील, हे स्वतः त्या ठिकाणी येऊन त्याचं निरीक्षण करत असतात की कशा पद्धतीने सर्व गव्हर्नमेंटचे नॉर्म्स फॉलो करूनच ते लसीकरण होतं आहे की नाही। त्याच्यामुळे जे काही खाजगी आता लसीकरण चालू आहे त्याच्यात अशा शंका उपस्थित करण्याचं कोणतंही कारण नाही। आणि आता हा प्रश्न का उद्भवतो आहे, ज्यावेळेस शिवसेनेनी 500 रुपयात लस द्यायला सुरुवात केली, ज्यावेळेस राष्ट्रवादीनी 300 रुपयात लस द्यायला सुरू केली, आणि जे काही वरचे पैसे असतात, जेव्हा आम्ही नागरिकांकडनं 300 रुपये घेत असतो, जे काही वरचे 480-500 रुपये आहेत हे आम्ही हा भार आमच्याकडनं देत असतो, त्याच्यामुळे कुठेही ते त्याचं क्वांटिटी कमी करून किंवा त्याच्या पद्धतीने काही करून होत नसतं। दुसरीकडे शिवसेनेनं देखील आमदार कथोरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय। राजकीय पक्षांनी खाजगी लसीकरणावर टीका करण्यापेक्षा सर्व पक्षांनी एकत्र येऊन शहर कोरोनामुक्त कसं करता येईल याकडे लक्ष द्यावं असं शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी म्हटलंय। माननीय मुरबाड विधानसभेचे आमदार किसनजी कथोरे यांनी एक मॅसेज व्हायरल केलेला आहे की काही लोकप्रतिनिधी फक्त कमी दरामध्ये ही लस या नागरिकांना देतात, आणि कमी दरामध्ये लस देताना फक्त 3 ml, 5 ml, 3 ml ही लस देतात। पण माझं त्यांना आव्हान आहे की मी त्यांना दुपारीच 2 वाजता मॅसेज टाकला होता की या ठिकाणी कॅम्प चालू आहे, तुम्ही स्वतः येऊन या ठिकाणी बघा, मी 780 रुपयाला ही लस ज्युपिटर हॉस्पिटल आणि जसलोक हॉस्पिटल यांच्याकडनं परचेस केलेली होती, आणि बदलापूर शहर हा शिवसेनेचा परिवार आहे, या ठिकाणी सर्व सामान्य नागरिक राहतात आणि प्रत्येकाच्या खिशाला झळ लागू नये म्हणून आम्ही त्या नागरिकांना 500 रुपये घेतलेले आहेत, आणि 280 रुपये शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून आम्ही
जयश्लोक हॉस्पिटल आणि ज्युपिटर हॉस्पिटलला यांना बदलावर शहरामध्ये 10,000 लोकांना आजपर्यंत लस दिलेली आहे आणि त्याच्यावरचा जो 28 लाखाचा भार होता तो शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही पूर्ण पेड केलेला आहे। तरी माझी आमदार महोदयांना विनंती असेल की तुम्हाला या बदलावर शहराचं आम्ही पालकत्व दिलेलं आहे, तुम्ही असं चुकीचं विधान करणं किंवा चुकीचं आव्हान करणं हे निंदनीय आहे। तरी बदलावर शहर आपल्याला कोरोनामुक्त करायचं असेल तर आपण सर्व लोकप्रतिनिधी एकत्र येऊन असे वैक्सीनेशनचे काम घेऊन कॅम्प घेऊन लवकरात लवकर हे बदलावर शहर पूर्ण वैक्सीनेशन करून कोरोनामुक्त करण्यासाठी आपण एकत्र यायला पाहिजे। शिवसेनेच्या माध्यमातून बदलापूर शहरात विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या लसीकरणाचा आर्थिक भार हा शिवसेनेनं उचलल्याचे काही पुरावे ABC न्यूजच्या हाती लागलेत। यामध्ये वरुण बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या संस्थेनं जसलोक हॉस्पिटलला 7,80,000 पेमेंट केलंय, तर सव्वेक फाउंडेशनच्या माध्यमातून देखील 3,90,000 खर्च करण्यात आलाय। बदलापूर शहरात सुरुवातीला भाजपाच्याच माध्यमातून खासगी लसीकरणाची सुरुवात करण्यात आली होती। खासदार कपिल पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून शहरात खासगी लसीकरण सुरू केलं होतं। यावेळी तब्बल 780 रुपये घेऊन नागरिकांना कोरोना लसीचा डोस देण्यात आला होता। त्यानंतर शिवसेनेनं 500 रुपयात लसीकरण सुरू केलं। आता राष्ट्रवादीनं देखील केवळ 300 रुपयात नागरिकांना कोरोनाची लस उपलब्ध करून दिली आहे। त्यामुळं बदलापूर शहरात कोरोना लसीकरणावरून राजकीय पक्षांमध्ये चांगलीच रस्सी खेच असल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे बदलापुरातील सरकारी लसीकरण केंद्रांवर सावळा गोंधळ सुरू असून नागरिकांना लसीकरणापासून वंचित राहावं लागतंय, तर दुसरीकडे राजकीय पक्षांमध्ये मात्र खासगी लसीकरणावरून चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळतंय। लसीकरणाच्या या गौप्य स्फोटाबाबत आमदार किसन कथोरे यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र कथोरे यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही। किरण सासे, ABC न्यूज, बदलापूर।